जिल्हा परिषदेसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. गावागावांमध्ये नेते मंडळी फिरताय आणि प्रचाराने अक्षरशः गाव खेड छोटे छोटे पाडे पिंजून काढताय. आपण औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अशाच एका खेड्यात आहोत. या ठिकाणी भाजपनेही सभा घेतल्यात, काँग्रेसनेही सभा घेतल्यात आणि शिवसेनेनेही सभा घेतल्यात. सगळेच मोठ्या पक्षांनी या ठिकाणी सभा घेतल्या. मात्र सर्वसामान्यांना काय वाटतं, कशामुळे त्यांचं भलं होईल हे विचारतोय. मामा याच गावमध्ये राहता का? हो. काय सभा वगैरे कसं वाटतं पाहून सगळं? चांगलं वाटतं ना. किती वर्ष असणार आता? जन्मच इथला आहे ना. किती विकास झाला इतक्या वर्षात? भरपूर विकास झाला. खूप फायदा झाला? हो झाला. हे जे नेते मंडळी गावात येतात, भाषण करतात, फायदा होतो? होतो होतो. मामा भरपूर पॉझिटिव्ह आहेत. नेते मंडळी येतात गावात, फिरतात, त्यामुळे फायदा होतो असं म्हणतात. तुम्ही कुठल्या गावचे मामा? इथल्याचे. हे नेते लोक येतात, भाषण ठोकून जातात, फायदा होतो का गावाला? होतो. काय फायदा झालाय तुम्हाला सांगावर गावाला? आता रोडची कामं उरवली, घरकुल मिळवली, विहिरी होत आहे. मला सांगा, या गावात अशा सभा वगैरे होतात, लय नेते मंडळी येतात, खरं सांगायचं एकदम, खरंच फायदा होतो याचा? नाही, काही होत नाही ना. मग काय सांगतात हे नेते लोक येऊन सांगावर? मला सांगतात ते त्याच्या मतदानापुरतं, मतदानापुरतं बोलतात फक्त, आणि नंतर तेच काम करत्या. शेतकरी इकडे मरत्या. शेतकऱ्याला काय मिळत नाही? नाही. गावाकडे फायदा होईल आता काँग्रेसला मत दिल्यावर. बरं, काँग्रेसला मत दिल्यावर फायदा होईल. ही प्रतिक्रिया आपण ऐकली. गेल्या कित्येक वर्षांपासून हे याच गावात राहतात, मात्र नेते मंडळी येतात, भाषण देतात, निघून जातात, फायदा झाला नाही. खरंच गावचा विकास झाला का असा प्रश्न पडतो. कारण की या गावात येताना 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता पार करताना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे या गावाचा रस्ता निश्चितच चांगला नाही. तरी सुद्धा काही लोक आशावादी आहेत, काही लोक निराशावादी आहेत. तुम्ही या गावचे का? हे जे येतात आता सभा होतात, फायदा होतो गावाचा? होतो थोडाफार. निवडणुकापुरता काही काही नुसते आश्वासन देऊन जातात, कधी कधी काम करत थोडंफार, विशेष फरक पडत नाही. नाही. मग काय वाटतं तुम्हाला ह्या अशा निवडणुका, अशा सभा कशासाठी? यावेळेस अशी आहे थोडीफार विकास होईल म्हणून. यावेळेस आशा आहे म्हणजे इतके वर्ष विकास झालाच नाही. दलित वस्ती काहीच काम केलेलं नाही आतापर्यंत, काही सुधारणा केलेली नाही दलित वस्ती सुद्धा. कोणी म्हणतं विकास होईल, कोणी म्हणतं विकास होणार नाही, कोणी एका पक्षाला शिव्या देतं तर कोणी दुसऱ्या पक्षाची स्तुती करतं. मात्र गावातलं हे चित्र निश्चितच मिक्स असं आहे. लोकांना अजूनही आशा आहे की कोणीतरी येऊन विकास करेल, मात्र नक्की कोण विकास करेल हे या गावकऱ्यांनाही माहिती नाही. फक्त आता निवडणुका आल्या आहे त्यामुळे आश्वासनांचा पाऊस सुरू झालाय. आता या पावसानंतर या गावकऱ्यांचं विकासाचं पीक चांगलं येतं की खराब होतं हेच पाहणं या गावात महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.